विद्यार्थ्यांनो बैजिक राशींचे अवयव फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपण पाहतोय स्रावसंच सहा चारमधली काही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत सोपे रूप द्या यातलं चौथं गणित आहे एक वर्ग वजा पाच एक वजा चोवीस छेद पहिल्या कंसात एक साधिक तीन दुसऱ्या कंसात एक साधिक आठ गुणिले एकस वर्ग वजा चौसष्ट छेद कंसात एक वजा आठ कंसाचं वर्ग अत्यंत सोप्या पद्धतीनं या ठिकाणी ही वर्गीय त्रिपदी आहे वजा चोवीस हे स्थिरपद आहे चोवीसचे दोनच अवयव पाडा असे की त्यांचा गुन्हा कर चोवीस तर आलाच पाहिजे आणि त्यांचा फरक पाच आला पाहिजे मधल्या पदा एवढा मग साई चौक चोवीस सहा आणि चारचा फरक किती येतोय दोन येतोय बारा दोन्ही चोवीस बारा आणि दोनचा फरक येतोय दहा छान आठ त्रिक चोवीस आठ तिक चोवीस आठ आणि तीनचा फरक पाच येतोय आणि आठ आणि तीन मध्ये मोठी संख्या कोणती आठ आठला आपण मधल्या संख्येचं मध्ये मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं काय आहे मधल्या पदा चिन्ह वजा त्यामुळे डायरेक्ट आपण मांडू शकतो एक सजा आठ आणि एक साधिक तीन हे कुणाच्या अवयव आहेत एक सर्ग वजा पाच एक सजा चोवीसचे त्यानंतर हे तसे ठेवा एक साधिक तीन आणि एक सजा एक साधिक आठ ओके त्यानंतर हां एक वर्ग वजा चौसष्ट ह्याच्या अवयव मग मांडा की चौसष्ट कुणाचा वर्ग आहे हां मग मांडायचं एकसं वर्ग एक वजा एक आठ वर्ग छान छेद एक सव वाजा आठ कंसाचा वर्ग तसंच बोला हां एक वजा आठ इथं तसं मांडा शेवटी अवयव अजून एक वर्ग वजा आठ वर्गाचं पाडल्यानंतर मग आपण एक सोपे रोप हां एक साधिक तीन एक साधिक आठ गुन्हेले <laughs> हे वर्ग वजा बी वर्ग पहिल्या पहिल्याकसा दोघांची बेरीज बोला एक साधेक आठ छान आणि एक सवा आठ छेद एक स्ट दोन वेळा म्हणते आपण वर्ग न मांडता चालेल ठीक आहे बोला काय काय जात का, का आहेत हो एक सवट एक आठ हो एक साधे आठला एक साधीकडे आधी आठ गेले छान एक साधिक तीन एक साधिक तीन गेले आणि एक सातला पण एक आठ गेले वर कार्यालय नाही खाली कार्यालय नाही आपण चार भागिले चार त्या संघाने त्या संघाला भागले की भागाकार काय येतो म्हणून सांगितले एक छान मग वरती त्याच संघ खाली त्याच संघ एक उत्तर आलं समजलं ठीक आहे पहा यातलं पाचवं उदाहरण आहे सोपे रूप द्यामधलं तीन एक सर्ग वजा एक सजा दोन छेद एक सर्ग वजा सात एक साधिक बारा भागिले तीन एक सर्ग वजा सात एक सजा सहा छेद एक सर्ग वजा चार करूया सुरुवात हे दोन आहे ना या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक तीन आहे आणि मग आता या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक तीन आणि वजा दोन यांचा गुणाकार करायचा तीन गुणिले वजा दोन वजा सहा वजा सहाचा अवयव पडायचं फरक एक आला पाहिजे गुणाकार सहा आला पाहिजे छान तीन दोन्ही सहा आणि मधल्या पदात चिन्ह कोणाला द्यायचं मग वजा येते मोठ्या आता डायरेक्ट लयच नाहीत कारण वर्गपदाला सगुण असल्यामुळं मधल्या पदाची फोड करूनच मांडायचं तीन पदात चार पद वजा एक स एकदा सगुणक वजा तीन एक स आणि अधिक दोन एक स हे कुणाबद्दल वजा एक ऐवजी वजा तीन एक अधिक दोन एक स आणि वजा दोन चला खाली वर्गपदाला सगुणाच्या ठिकाणी एक आहे बाराचा अवयव फोडूया हां दोनच अवयव गुणागार बारा आला पाहिजे आणि बेरीज तीन आली पाहिजे अरे साईजून बारा गुणाकार येतोय की पण बेरीज आठ येते छान चार त्रिकोण बारा वजा चिन्ह आहे मध्ये मग चार आणि तीन सात छान दोघांनाही वजा डायरेक्ट एक स वजा तीन आणि एक सजा चार पुढं भागिले तर हे ठेवूया अवयव फाटल्यानंतर बघूया मग हि ह्याच्यासारखंच तीन एक सर्ग वजा एक सजा दोन हां तीन आणि वजा सहा हां तीन गुणिले वजा सहा वजा अठरा छान मग वजा अठराचा अवयव सायत्री का अठरा बेरीज किती आली शांती नऊ आली फरक किती आला तीन आला मग सातची सांगड जमते का छान नऊ दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा मधल्या पदाची नऊ वाजा आहे कुणाला चिन्ह द्यायचं नऊला ठीक आहे तीन एक वर्ग वजा ऐवजी एकदा वजा नऊ एक अधिक दोन एक वजा सहा छेत असतानी एक सर्ग चार हा दोनचा वर्ग मांडायचं चला पहिल्या दोघातून का सामायिक काय निघतोय तीन एक्स वर्ग वजा तीन एक्स तीन एक्स निघतोय चला बरोबर बरं सांगा एक्स राहिला वजा सगळा तीन एक्स बाहेर काढलाय कोणत्या शेंगाला गुणले एक असतो छान एक मागे सांगितले एक डोळ झाकून मांडायचं हा सामायिक दोन सामायिक कौसाबद्दल सा म्हणतो त्याला हा कंस इथे येतोच हा एक्स आहे ना तो आहे मग बाहेर काय आहे अधिक दोन छेदस्थानी तसंच एक सजा तीन एक्स सव चार भागीले इथं हां नऊ हा नऊचा अवयव तीन आहे की सामाईक काय छान तीन एक्स निघतोय बरोबर तीन एक्स वर्गमधला तीन एक्स बाहेर काढला आता एक एक्स राहिला नाही का नऊचा एक तीन अवयव बाहेर काढला आहे तीन त्रिक नव छान डोळं झाकून एक सव तीन लिहायचं सांगितलंय एक सव तीन एक सहा इथला आहे हां दोन एक्समधला एक सहा एक आता आहे बाहेर काय अधिक दोन छेद पहिल्या कोणसात ए हां एक अधिक दोन दुसऱ्या कोणसात एक सजा दोन हे वर्ग वजा बी वर्गचा होईल ती ठीक आहे ह्या दोन सामायिक कंसाबद्दल एक अंश एक सजा एक बरोबर चिन्ह बरोबर चिन्ह आणि बाहेरचं तीन एक साधिक दोन ओके हा दुसरा कंश छेदस्थानी एक सजा तीन एक सजा चार काळजी घ्या भागिलेचं आणि एक पायरी करूया मग दो मकोऱ्या कोऱ्या एक सजा तीन दोन कंस आहेत एक कंस असं सा दोन सामायिक वंशाबद्दल बाहेरचं तीन एक साधी एक दोन खाली ठेवत असे एक दोन एक सजा दोन ओके इथं या ठिकाणी एक सजा एक दुसऱ्या कंसात तीन एक साधेक दोन बरोबर आहे एक सजा तीन एक सजा चार भागिलेचं चा गुणिले हां खालच्या वेळेवरती येणार एक साधिक दोन एक सजा दोन एक साधिक दोन एक सजा दोन खालच्यानी वर अंशस्थानचं छेदस्थान एक सजा तीन तीन एक साधिक दोन पहा हा तीन एक साधिक दोन तीन एक तीन एक साधिक दोन गेले समान कंस आहेत आणखी हो आता कोणताही अवयव कोणत्याही शेंगेला जात नाही अंशस्थानचा छेदस्थान हायचं म्हणतो एक सजा एक दुसरा कंस एक साधिक दोन पहिला एक सजा एक दुसरा एक अधिक दोन एक सजा दोन खाली बघा एक सव तीन इथला इथला दोन एक नाही मग आपण काय म्हणतो ओके एक सजा तीन कंसाचं वर्ग आणि एक सव चार हे याचं उत्तर समजा सगळ्यांना ओके अशा पद्धतीनं पूर्ण करा धन्यवाद